हा अर्थसंकल्प ऐकल्यानंतर मला माझी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या एका वाक्याचं प्रकर्षाने स्मरण झालं ते नेहमी असं म्हणायचे सत्ता मिळवणं आणि टिकवणं आणि त्यासाठी जी एक यंत्रणा कार्यान्वित करायला लागते ती आणि अर्थकारण या दोन बहुतेक आता वेगळ्या गोष्टी केल्या करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवून हा जो नव मध्यम वर्ग खाल्लं वर आलाय त्याच्या खिशात जास्ती पैसा दिलाय सगळ्या गोष्टी अनुदानात्मक करत बसण्यापेक्षा अर्थव्यवस्थेमधल्या ज्या उत्पादक त्या उत्पादक क्षमता त्या क्षमतांना इंधन पुरवठा करायचा सुभग जर राजकारण करत असेल तर ते खऱ्या अर्थाने नेमस्त आणि चांगल्या अर्थकारणावरती बेतलेलं असलं पाहिजे दशक वेद व महाराष्ट्र वेद या दोन गाजलेल्या सिरीज मधील अकरा मुलाखती आता वाचकांना पुस्तक रूपात उपलब्ध थिंग बँकचं व्हायटल संवाद हे पहिलं पुस्तक विकत घेण्यासाठी थिंगबँग डॉट इन या वेबसाईटला भेट द्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा नमस्कार मी विनायक पाचलक आणि बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत दोन तीन दिवसापूर्वी भारताचा अर्थसंकल्प सादर केला गेला आणि त्याच्यानंतर त्याच्याविषयीच्या वेगवेगळ्या चर्चा सर्वत्र चालू आहेत पण या अर्थसंकल्पामध्ये नक्की काय काय आहे आणि त्याचा राजकीय अर्थ काय याचं कारण प्रत्येक अर्थशास्त्रातली गोष्ट ही विशेषतः पॉलिटिकल इकॉनॉमी असते त्यामुळं बजेटचं त्या विश्लेषण त्याचा राजकीय अर्थ या सगळ्याविषयी आज मी चर्चा करणार आहे आणि माझ्याबरोबर पुन्हा एकदा आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमीचे संचालक अभय टिळक सर सा, सर स्वागत आहे तुमचं नमस्कार आणि मुळात पहिला प्रश्न हा आहे की हे जे बजेट आलं याच्याविषयीचं तुमचं मत काय आहे तुमचं विश्लेषण काय आहे ते आधी सांगा आणि मग आपण इतर प्रश्नांकडं हा जो अर्थसंकल्प आहे हा पूर्णपणे निवडणुकीला वाहिलेला असा असेल असं अनेकांची अपेक्षा होती ती फोल ठरली हे आत्तापर्यंत चर्चेमध्ये सगळं आलेलं आहे मला फक्त जाणवलेली एक बाब अशी आहे की तुम्ही म्हणलात तसं की शेवटी अंदाजपत्रक हे सत्ताधारी पक्षाच्या अर्थकारणाचं सूचन घडवणारा दस्ताऐवज आहे त्यामुळे ते, ते पोलिटिकल इकॉनॉमीच आहे पण हा अर्थसंकल्प ऐकल्यानंतर मला आपले माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या एका वाक्याचं प्रकर्षाने स्मरण झालं ते नेहमी असं म्हणायचे किंवा त्याचं सूचन राजीव गांधींनी आधीही केलं होतं पण डॉक्टर मनमोहन सिंगांनी ते अत्यंत नेमकं ते मांडत राहिले त्यांचं वाक्य असं होतं की गुड पॉलिटिक्स हॅज टू बी बेस्ड ऑन गुड इकॉनॉमिक्स म्हणजे सुभग जर राजकारण करत असेल तर ते खऱ्या अर्थाने नेमस्त आणि चांगल्या अर्थकारणावरती बेतलेलं असलं पाहिजे त्यामुळे जरी दोन हजार चोवीसमध्ये पुढच्या वर्षी मध्य मध्यवर्ती निवडणुका येऊ घातल्या असल्या आणि काही राज्यांच्या निवडणुका तोंडावर असल्या तरी जे अंदाजपत्रक सादर झालं आहे त्याच्यात एक स्ट्रॉंग इकॉनॉमिक सेन्स आहे हां म्हणजे कुठेही त्याच्यात हराकिरी नाही आहे किंवा सवंग लोकप्रियता पण नाही आहे आणि तो जो इकॉनॉमिक सेन्स आहे तो एका अर्थाने आदल्या दिवशी जे चोपडं म्हणजे त्याला म्हणतो कारण ते फार कोणी वाचत नाही दुर्दैवाने जो आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर झाला त्याच्यामध्ये या अर्थसंकल्पाची व्यापक चौकट ही सूचित झाली होती म्हणजे आता जे आपले मुख्य आर्थिक सल्लागार आहेत डॉक्टर अनंत नागेश्वर त्यांचं त्या संपूर्ण अर्थ आर्थिक सर्वेक्षण अहवालामधली जी मध्यवर्ती धार होती किंवा प्रवाह होता की पहिली गोष्ट म्हणजे कोविडच्या नंतर पुनरुत्थान भारतीय अर्थव्यवस्थेचं सुरू झालेलं आहे आणि हे जे पुनरुत्थान आहे हे प्रामुख्याने सरकारी गुंतवणूक आणि दुसरीकडनं ज्याला आम्ही म्हणजे ती प्राथमिक अर्थशास्त्राचे विद्यार्थी कन्झम्शन एक्सपेंडिचर म्हणतो म्हणजे मागणी थोडक्यात की उपभोगासाठी जी खरेदी केली जाते सर्वसामान्य माणसाकडनं तर एकीकडनं मागणीची मिळणारी उब आणि दुसरीकडनं सरकारी गुंतवणुकीचा अर्थकारणामध्ये वाहत आलेला प्रवाह हे दोन प्रामुख्याने या पुनरुत्थानाचे वाहक mm. आहेत आणि म्हणून अपेक्षा जी होती ती अशी होती की याच्याशी सुसंगत हे आपल्याला अंदाजपत्रक दिसेल आणि तसंच ते आहे त्यामुळे ही मला असं वाटतं पहिली महत्त्वाची एक गोष्ट आहे दुसरं याच्यामध्ये मला व्यक्तिशः असं वाटलं की खूप दोन अगदी वेगळ्या दिशांचं सूचन म्हणजे कदाचित त्याच्यावरती थोडं आपल्याला नंतर कदाचित बोलायला लागेल पण साधारणपणे गेली किमान एक आपण म्हणू की किमान वीस वर्ष आणि आणखी आपण जर गेलो विशेषतः अन्नधान्याच्या बाबतीमध्ये तर गेली जवळपास साठ वर्ष हो, ज्या पद्धतीची एक आयडिओलॉजी होती त्याचं सूचन मला याच्या त्याच्यापासून आपण थोडं तर वेगळे होतोय आणि ते चांगलं का वाईट हा व्हॅल्यू जजमेंटचा प्रश्न आहे पण वेगळी त्याच्यामागे एक विचार आहे आणि तो या अर्थसंकल्पामध्ये कुठेतरी आपल्याला प्रतिबिंबित झालेला मला खूप प्रकर्षाने जाणवला mm -hmm. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की विशेषत कोविडच्या नंतर किंवा त्याच्या आधीपासून म्हणजे साधारणपणे दोन हजार बारा तेरा साला सालापासून देशी बचत आणि देशी गुंतवणूक यांचं ठोकं देशी उत्पादनाशी असणारं जे प्रमाण आहे म्हणजे आपण सेव्हिंग्ज रेशो आणि इन्व्हेस्टमेंट रेशो म्हणतो किंवा त्याला ग्रॉस कॅपिटल फॉर्मेशन असंही म्हटलं जातं हे प्रमाण सातत्याने घसरणीला लागलं आहे म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा चांगल्या अर्थाने जो भरभराटीचं जे दशक होतं साधारणपणे दोन हजार एक दोन ते जवळपास दोन हजार दहा अकरा त्या काळामध्ये ही दोन्ही गुणोत्तर प्रमाणं म्हणजे बचत आणि गुंतवणूक अनुक्रमे जवळपास ते एक अडतीस एकोणचाळीस टक्के बचतीचं प्रमाण आणि जवळपास पस्तीस छत्तीस सदतीस टक्के गुंतवणुकीचं प्रमाण एवढं वाढलं होतं ते प्रमाण दोन हजार बारा सालानंतर सातत्याने घसरत आहे ते लक्षात घेऊन कररचनेच्या माध्यमातनं एकीकडे बचतीला चालना द्यायची आणि दुसरीकडे मागणी बाजारपेठेमध्ये टिकून राहावी त्यातनं गुंतवणुकीला चालना मिळावी आणि एक सकारात्मक चक्र सुरू व्हावं म्हणून लोकांच्या खिशामध्ये जास्ती क्रयशक्ती पण राहावी या दोन्ही उद्देशाने जे टॅक्स स्ट्रक्चरमध्ये आत्ता जे बदल केलेत विशेषतः ज्याला आपण इन्कम टॅक्स म्हणतो आणि एकूणच सरासरी व्या कराचा दर हा कमी व्हावा म्हणजे जो अत्युच्च दर त्रेचाळीस टक्क्यावर एकोणचाळीस टक्क्यावरती आहे त्याच्यात या दोन गोष्टींचं स्पष्टपणे सूचन हे आपल्याला होताना दिसतं आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट मला यावेळी जी जाणवली ती अशी जाणवली की सगळ्या गोष्टी अनुदानातनं करत बसण्यापेक्षा अर्थव्यवस्थेमधल्या ज्या उत्पादक क्षमता आहेत त्या उत्पादक क्षमतांना इंधन पुरवठा करायचा आणि वाढीचं चाक म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये अगदी वेगळ्या पातळीवरती म्हणतो आम्ही सेन आणि भगवती सेन आणि जगदीश भगवती यांचा जो मूळ वाद आहे की जी मतभिन्नता आहे की अर्थकारणाला चालना द्यायची असेल तर लोकांची क्रयशक्ती वाढली पाहिजे मग ती क्रयशक्ती त्याचा उपभोग सांभाळून आपण वाढवायची का अधिक म्हणजे क्रयशक्ती मिळवण्याची त्याची क्षमता वाढवायची म्हणजे मी तुला सवलतीदारांनी अन्नधान्य देतो गॅस देतो शिक्षण देतो ही एक दिशा ज्याला कल्याणकारी म्हटलं की वेलफेअर आणि दुसरी की आम्ही तुझी क्षमता वाढवतो mm -hmm. मला असं यावेळी ह्या अर्थसंकल्पात कुठंतरी असं वाटलं की जो मी म्हटलं पण दुसरा प्रवाह आहे की आपण त्या भूमिकेतनं हळूहळू दुसरीकडे जातोय आणि मला असं वाटतं सध्याच्या परिस्थितीमध्ये किंवा कदाचित एकूण दीर्घकालीन अर्थकारणाच्या दृष्टीने सुद्धा हा एक मॉडेल आता तपासून बघायला हरकत नाही त्याचं पहिल्यांदा सूचन या अर्थसंकल्पामध्ये झालं आणि शेवटचं मला जे जाणून होतं आहे म्हणजे केवळ निवडणुका तोंडावरती आहेत म्हणून की कदाचित म्हणजे लोकानुनय करायचा नाही किंवा पुन्हा सत्तेवरती येण्यासाठी अर्थकारण वापरण्याची आता गरज नाही आहे म्हणजे थोडा हा जर शब्द मला माहीत नाही आपण म्हणू वापरू शकू का नाही पण राजकारण आणि अर्थकारण याचं डिकपलिंग करायचं म्हणजे पूर्वीसुद्धा ह्यापूर्वीसुद्धा आपण जर सगळे पट्टीचे जे राजकीय अभ्यासक आहेत त्यांना का विचारलं तर आत्तापर्यंतचा आपल्या देशातला अनुभव असा आहे की कधीही अर्थकारणाच्या आघाडीवरच्या कामगिरीवर सरकारचं मतपेटीतलं यश हे अवलंबून नाही आहे म्हणजे त्या अर्थाने आपणसुद्धा कधी सरकारची आर्थिक कामगिरी काय त्याच्यावरती त्याला मत द्यायचं कधी फार ठरवत नाही आपल्याकडे त्याच्या आर्थिकेतर मुद्दे जास्ती प्रभावी ठरतात पण तरीसुद्धा हे धाडच दाखवणं की अर्थकारण वेखील नाही धरायचं आत्ताच्या परिस्थितीमध्ये विशेषतः कोविडच्या पार्श्वभूमीवरती आणि सगळं जागतिक जी अर्थव्यवस्थेमध्ये अस्थिरता आणि अनिश्चितता आहे त्या पार्श्वभूमीवरती देशाच्या अर्थकारणाची आता अर्थ गरज काय आहे ती हेरून तिला दिशा देणं हे एक जे प्रगल्भता लागते स्थैर्य लागतं मानसिक पातळीवरती ते या अर्थसंकल्पामध्ये मला जास्ती प्रकर्षाने जाणवलं आणि म्हणून ही स्वागतार भाव आहे म्हणजे त्याच्याबद्दल अजिबातच वाद नाही तुम्ही जे म्हणालात की राजकारण आणि अर्थकारणाचं डिकपलिंग करायचा प्रयत्न चालू आहे आणि हे धाडस आहे एक प्रकारचं पण हे धाडस आलंय कुठून या सरकारकडं की यांना कॉन्फिडन्स आहे का की आपली प्लीज सत्ता परत येणार आहे म्हणून हे दीर्घकालीन विचार करत आहेत कारण तुम्ही जो दुसरा उल्लेख केलात की जिथं अनुदानापासून लांब जायचं आणि क्षमता वाढवायची याचा आउटपुट पण काही एका वर्षात मिळणं शक्य नाही आहे तर हे धाडस येतं कुठून हा मुद्दा मला असं वाटतं त्याचा धाडास दोन गोष्टींमधनं येत आहे एक तर पहिली गोष्ट म्हणजे की हा जो एक सतत जी तारीवरची कसरत आहे की एकीकडे मतदारांना चुचकारायचं पण आणि अर्थकारणाची जी गरज आहे ती भागवण्यासाठी पण दिशा धोरणात्मक तशी पकडायची ह्याला एक जे राजकीय स्थैर्य लागतं ते आज या अमितिला ह्या सरकारपाशी भरपूर आहे म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये एकपक्षीय सरकार आहे त्या सरकारला आत्ता तरी कुठूनही अजिबात धोका नाही आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या पद्धतीने आपण बघतोय की ज्या पद्धतीने एकूण म्हणजे हा हा खरा माझा फार तज्ज्ञतेचा भाग नाही पण माझं जे निरीक्षण आहे एक आपला निरीक्षक म्हणून की ज्या पद्धतीने संपूर्ण भारतीय जनता पक्षाचं आत्ता केंद्रातलं सरकार चौदा सालापासून विशेषतः एकोणीसपासून आणि त्या सरकारचे धोरण यांची सत्ता मिळवणं आणि टिकवणं आणि त्यासाठी जी एक यंत्रणा कार्यान्वित करायला लागते ती आणि अर्थकारण ह्या दोन बहुतेक आता वेगळ्या गोष्टी केल्या आहेत म्हणजे मला असं वाटतं की पहिला टप्पा म्हणजे चौदा ते एकोणीसपर्यंतचा टप्पा किंवा अगदी ह्या अर्थसंकल्पाच्या आधीपर्यंतसुद्धा जे आपण संपूर्ण बघितलं की कुठेतरी मागे एकदा आपण ह्याच व्यासपीठावरती बोललो होतो की जे अमेरिकी अर्थव्यवस्थेमध्ये दोन हजार आठ सालच्या आसपास घडलं की तुला रोजगार देता येत नाही ना मग मी तुझ्या उपभोगाची तरी काळजी घेईन तो कुठेतरी एक भर धोरणात्मक होता असं मला वाटतं त्या आधारे म्हणजे सगळं म्हणजे आपली अंत्योदय योजना हो गॅस संडास हे सगळे जे आपण वीज घराघरोघरी ह्या सगळ्या गोष्टींमधनं आता आपला मतदारसंघ हा बऱ्यापैकी आता बांधला गेला आहे आता आपल्याला थोडं धाडस करायला हरकत नाही हा जो आत्मविश्वास आला आहे म्हणजे हा कदाचित दोन्ही आहे की एक तर बदललेली राजकीय परिस्थिती एकपक्षीय सरकार आणि आतापर्यंत सगळ्या प्रकारच्या गोष्टीची सांगड घालत पण आपला अर्थ पक्का आहे म्हणजे परंपरागत भारतीय जनता पक्षाचा बघितलं तर मध्यमवर्ग तो ह्या अर्थसंकल्पाची पुरेपूर काळजी घेतली पण त्याला पुन्हा अर्थशास्त्रीय लॉजिक आहे म्हणजे मी असं म्हणत नाही की मध्यमवर्गाला खुश करण्याकरता आहे आणि तिसरं आपण त्याच्यामध्ये बघितलं तर ह्या मध्यमवर्गाच्या पलीकडे जे तीन इथून पुढच्या काळामध्ये महत्त्वाचे घटक ठरणारे समाजकारणामध्ये hmm. स्त्रिया आदिवासी आणि तरुण त्यांचा ह्या अर्थसंकल्पामध्ये विशेष उल्लेख आहे hmm. त्यामुळे परंपरागत मतदारसंघ शाबूत ठेवणं आणि जे आत्तापर्यंत बऱ्यापैकी आपल्या जवळ आहेत त्यांना आणखी कक्षेत आणणं ह्यातून धोरणं आपली अर्थकारण्याची जी आहे त्याच्यावरती कुठल्या त्यातल्या बदलांचा कुठेही परिणाम राजकीय हितावरती होऊ नये ही फार नेमकी बांधणी करण्यातनं हे धाडस आलं आहे आणि म्हणून आत्तापर्यंत जी आपण म्हणतो की दोन अत्यंत मुख्य ज्या आयडिओलॉजी आपल्याला दिसत होत्या त्याच्यामध्ये थोडी आता वेगळी दिशा सूचित करण्याचं जोखीम ही या अर्थसंकल्पामध्ये पकडली कुठलीही मोठी घोषणा तर नाही करायची की जी निवडणुकीला धरून असेल पण अत्यंत सटल लेवलला आपापले मतदारसंघ घट्ट बांधायचे मग ते मध्यमवर्गीय असतील आणि विशेषतः स्त्रिया कारण मो नरेंद्र मोदी कुठल्याही विजयानंतर असं म्हणतात की स्त्रिया आम्हाला भरभरून मत देतात आणि ते का देतात हे तुम्ही विरोधकांनी शोधावं असं ते मानतात तर आत्तासुद्धा स्त्रियांसाठी जी योजना आणली गेलेली आहे सेव्हिंगची याच्या आधी उज्ज्वला आणली गेली तर या सरकारचं स्त्रीविषयक आर्थिक धोरण याच्याकडे तुम्ही कसं बघता मी असं म्हणेन की हे केवळ स्त्रीविषयक आर्थिक धोरण नाही आहे काय होतं या जसं तुम्ही आता म्हणाल की बचतीची योजना हा एक भाग झाला मला त्याहीपेक्षा दुसरा एक महत्त्वाचा आहे ते जी एक सूचक तरतूद जी वाटली ती अशी वाटली की आपण जर बघितलं तर आपल्या देशामध्ये दे जवळपास दोन हजार चार सालापासून ही जी बचत गटांची चळवळ आहे ना ही खूप चांगल्या पद्धतीने पसरलेली आहे या अर्थसंकल्पामध्ये एक तरतूद अशी आहे की ही जे बचत गट आहेत या बचत गटांना शासनाच्या माध्यमातून आता पुढचा सहाय्याचा टेकू जो मिळतो आहे तो टेकू ही महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातनं स्थानिक पातळीवरती बचतीचं आणि पर्यायाने गुंतवणूक योग्य भांडवलाचा जो संचय होतोय त्याचं फॉरवर्ड लिंकेज म्हणजे त्यातनं कुठेतरी एक उत्पाद उत्पादनक्षम निर्मिती उद्योगांच्या माध्यमातून व्हावी हे जे पुढचं व्हायटल लिंकेज आहे ते जोडण्याकरता ह्या अर्थसंकल्पामध्ये एक तरतूद आहे मला असं वाटतं की हा केवळ मग म्हणजे जेंडरचा प्रश्न राहत नाही mm -hmm. इथून ज्या उद्देशाने बचत गटांची चळवळ आपल्याकडे सुरू झाली आतापर्यंत म्हणजे मला हा त्या दृष्टीने हे छोटं पहिलं पाऊल निर्णायक का वाटलं आतापर्यंत आपण तिथेच गुंतून पडलो होतो की बचत गटांच्या माध्यमातून महिला एकत्र येत आहेत हळूहळू बचत जी काही आहे ती संचित होती आहे पुढे साधारणपणे दहा वर्षापूर्वी ट्रेंड असा आला की मायक्रो फायनान्स कंपन्या आल्या म्हणजे ही बचत ही राष्ट्रीय बँकांच्यामध्ये ठेवायची आणि ह्या बचत गटांना बँकांनी कर्ज देऊन त्यांचं कर्ज वाटप वाढवायचं आत्तापर्यंत याचं खरं अंतिम उद्दिष्ट असं होतं की स्थानिक पातळीवरती बचत व्हावी तिथून स्थानिक पातळीवरती भांडवल संचय व्हावा आणि परिसरामधल्या उद्यमशीलतेला त्या भांडवलाचा पुरवठा व्हावा म्हणजे विकेंद्रित पातळीवरती रोजगार निर्मिती ही स्थानिक उद्योगांच्या निर्मितीमधून व्हावी हे जे पुढचं पाऊल होतं ना ते आजवर होत नव्हतं कारण धंदा सुरू करणं ही सोपी गोष्ट नाही आहे यावेळी त्या बचत गटांच्यासाठी एक जी तरतूद म्हणजे त्याचा अकरामार्थ नऊ हजार दहा हजार दा, दा, कोटीचा काहीतरी आहे अकरा करा चुकत असेल पण ह्या बचत गटांना ह्या बचत ती म्हणजे ह्या गटांच्या माध्यमातून जे भांडवल निर्मिती होते तिचा विनियोग उत्पादक स्वरूपामध्ये करण्यासाठी सरकारने पाऊल उचलणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं हो आहे आणि यत्न तो जो आपण म्हणतो की एकूण लोकसंख्येमध्ये निम्म्या आमच्या महिला आहेत पण अर्थकारणामध्ये तेवढा सहभाग दिसत नाही किंबहुना मला प विशेषतः कोविडच्या पार्श्वभूमीवरती असं वाटतं की कोविडमध्ये जी आपल्याला परिस्थितीमध्ये सगळ्यात मोठी एक जी काय आपण म्हणू विषमता दिसली की कोविड नंतर रोजगाराची परिस्थिती खूप सुधारली पण तिथे सुरुवातीच्या काळात तरी प्रामुख्याने पुरुष आघाडीवरती होते आता जी मधल्या काळामध्ये ही जी हानी झाली होती महिलांच्या रोजगाराची तिला आता या माध्यमातून कुठेतरी म्हणजे स्वाभिमानाची एक दिशा मिळेल आणि त्यातनं महिलांचा निर्णय प्रक्रियेतला सहभाग वाढेल हे मला अत्यंत महत्त्वाचं यावेळेचं पाऊल वाटलं तुम्ही उद्योगाचा उल्लेख केला त्यामुळं गेल्या काही वर्षांपूर्वी कार्पोरेट टॅक्सवरती डिस्काउंट देण्यात आला आणि आत्ता यावर्षी श्रीमंतांवरचा कर कमी करण्यात आला असं काही झालं की सातत्यानं इनइक्वॅलिटीचा सा उल्लेख येतो मग गरिबी आणि इनइक्वॅलिटीला आपण एकच समजतो पण पूर्वी घेतलेला कॉर्पोरेट टॅक्स कमी करायचा निर्णय आज त्याला चार पाच चार वर्ष होत आली अंदाजे कदाचित तर तो फळाला आलाय का आणि श्रीमंतांवरचा हा जो टॅक्स कमी करण्यात आलेला तीन टक्क्यानं का असे ना हे सुद्धा धोरणात्मक दृष्ट्या योग्य आहे का मला असं वाटतं की ह्या संदर्भामध्ये या सरकारच्या धोरणामध्ये खूप सातत्य आहे आणि ते आवश्यक पण होतं आपल्याला जर आठवत असेल तर ज्याला आम्ही कंपनीच्या नफ्यावरचं कर म्हणतो कॉर्पोरेट इन्कम टॅक्स म्हणतो हा कॉर्पोरेट इन्कम टॅक्स दोन हजार पंचवीस सालापर्यंत जागतिक पातळीवरती जी सरासरी कराची पातळी आहे त्या पातळीपर्यंत आणून ठेवण्याचं सुतोवाच अरुण जेटलींनी केलं होतं म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पहिल्या मोदी सरकारच्या काळामध्ये अरुण जेटलीने जेव्हा अर्थसंकल्प सादर केला त्यावेळी त्यांनी तो एक रोडमॅप केला हो हो होता की आमची उद्दिष्ट ते आहे कारण त्यावेळी जवळपास तो पस्तीस छत्तीस टक्के होता किंवा एकोणचाळीस टक्के होता तो आम्ही दोन हजार पंचवीस सालापर्यंत जागतिक पातळीवरती आणणार होत हे हे एक स्पष्टता त्यावेळी आणली होती त्यामुळे ह्यावेळी कॉर्पोरेट इन्कम टॅक्समध्ये कुठलाही बदल नाही आहे हे एका अर्थाने त्या घोषित केलेल्या धोरणातलं सातत्य आहे दुसरा जो मुद्दा आहे ना तो जिथे आपण सुरुवातीला मी म्हटलं की आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये जे सूचित झालेलं आहे की कन्झम्पन एक्सपेंडिचर उपभोगावरचा खर्च त्यातनं बाजारपेठेमध्ये ज्याला आम्ही इफेक्टिव्ह डिमांड म्हणतो ती मागणी मागणीचा दट्ट्या तयार होणं त्यातनं गुंतवणुकीला चालना मिळणं आणि त्यातून आर्थिक पुनरुत्थानाचं चक्र वेगाने फिरणं हा हे कन्झम्पन टिकून धरणं हे करण्यासाठी आप, जे आपण बोललो की एकीकडे करमुक्त उत्पन्नाची मर्यादा पण वाढवली आणि दुसरीकडे सगळ्यात वरचा म्हणजे त्याच्यात आपण जर बघितलं तर दोन गोष्टी केल्यात की जो सरचार्ज होता तो सरचार्जसुद्धा जवळपास एकोणचाळीस टक्क्यावरनं पंचवीस टक्क्यापर्यंत आणला आणि सर्वोच्च कराचा दर जो सरासरीने त्रेचाळीस चव्वेचाळीस टक्के होता तो एकोणचाळीस टक्क्यापर्यंत आणला आहे इथे मी जे म्हटलं ना की एक इकॉनॉमिक एक लॉजिक आहे ह्याच्यामध्ये ह्याच्या साधारणपणे आत्तापर्यंतची जी आमची प्रस्थापित थेअरी आहे सिद्धांत असा सांगतो की साधारणपणे उत्पन्नाच्या निम्न पातळीवर किंवा ज्याला आपण आता म्हणूया की लोअर मिडल इन्कम किंवा मिडियम मिडल इन्कम mm. हे जे म्हणजे निम्न मध्यम वर्ग किंवा मध्यम मध्यम वर्ग mm. साधारणपणे उत्पन्नाच्या निम्न स्तरावरती खिशात जर वाढीव उत्पन्न आलं ना तर त्या वाढीव उत्पन्नातला mm. उत्पन्ना मोठा भाग mm. ए, ए mm. हा उपभोगावरती खर्च होतो हे जगभरात चित्र आहे बरं हां त्याचवेळी आपण जसे उत्पन्नाच्या भाजणीमध्ये वरच्या स्तरांमध्ये जातो तेव्हा वरच्या स्तरात जर उत्पन्नात वाढ झाली ना तर वाढीव उत्पन्नातला वाढीव भाग बचतीकडे जातो मग ह्याला आमच्या तांत्रिक परिभाषेमध्ये मार्जिनल प्रॉपेंट सिटी टू कन्झ्युम आणि मार्जिनल प्रॉपेंट सिटी टू इन्व्हेस्ट किंवा सेव्ह असं म्हणतात सरकारने आत्ता जे केलं आहे ना की क करमुक्त उत्पन्नाची मर्यादा जर आपण नवीन पद्धतीला जे लोक अनुसरतील त्यांना सात लाखापर्यंत सवलत दिली आहे म्हणजे मला याच्यात धोरण हे मला फार योग्य वाटलं बरं का कारण गेल्या साधारणपणे आपण तीस वर्ष झालो तीस वर्षात ज्या काही आपण सुधारणा राबवल्या त्याच्यामुळे गरिबीचं प्रमाण कमी झालं आहे हे याच्याबद्दल वाद नाही कोविडच्या काळामध्ये ते प्रमाण कमी जास्त झालं पण ते अनैसर्गिक होतं जे लोक दारिद्र रेषे खालणं या सगळ्या सुधारणांचे जे काही लाभ झिरपले त्याच्यामुळे निम्न मध्यम वर्गात समाविष्ट झालेत कदाचित कोविड कोविडमुळे त्यांची तिथेच गती तिथून ते निम्न वर्गात ना मध्यम मध्यम वर्गात गेले असते ते दोन वर्षे मागे पडलं पण ह्या जो नव मध्यमवर्ग खाल्लं वर आला आहे त्याच्या खिशात जास्ती पैसा दिला आहे करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवून तिथे मी म्हणतो त्याप्रमाणे मार्जिनल प्रॉपेन्सिटी टू कन्झ्युम ही जास्ती आहे त्यामुळे हा जी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा आहे हे बघा याचं बारीक नेमकी किती उत्पन्न वाढेल हा कर विश्लेषणाचा भाग आहे पण जी क्रयशक्ती वाढीव खिशात <laughs> राहील ती जास्ती जास्तीत जास्त मागणीच्या रूपाने बाजारात येईल आणि त्यातनं अर्थव्यवस्थेला चालना मिळेल हे लॉजिक खालच्या एंडला आहे <laughs> वरच्या एंडला मी म्हटल्याप्रमाणे जो सरासरी दर त्रेचाळीस चव्वेचाळीस टक्क्यावरनं एकोणचाळीस टक्क्यावरती जो आणला आहे अत्युच्च दर त्याचा एक फायदा वाटल्याप्रमाणे की उच्च उत्पन्न गटामध्ये वाढीव उत्पन्नातला जास्तीत जास्त भाग बचतीकडे जातो त्यामुळे सुरुवात आपण जिथून केली होती की बचत आणि गुंतवणुकीचं सरासरी प्रमाण जे घटलं आहे यामधल्या सगळ्या काळातल्या अस्थिरतेमुळे त्याला कुठेतरी सावरण्यासाठी उच सरासरी व्याज कर्जाचा म्हणजे कराचा जो उच्च दर आहे तो कमी करायचा वरच्या उत्पन्न गटांना ती सवलत देऊन त्यांची जी काही बचत आहे किंवा जे काही कर सवलत मिळाल्यामुळे वाढीव पैसा त्यांच्याकडे राहील तो बचतीकडे वळायची शक्यता म्हणतोय मी वळेलच असं नाही पण आत्ता आमची सेस तर सिद्धांत असं सांगतो की ती म बचतीची प्रवृत्ती ही उच्च उत्पन्न गटात जास्ती आहे निम्न स्तरामध्ये उपभोगाची प्रवृत्ती जास्ती आहे तर एकीकडनं बाजारपेठेतली मागणी टिकवून धरायची दुसरीकडे बचतीला चालना द्यायची असा बॅलन्स मला तरी हा व्यक्तीशः फार योग्य वाटला आणि मला वाटतं वाटतं की याच्यामागे खूप विचार झालेला आहे की हे संपूर्ण बदल करताना त्या दृष्टीने मला असं वाटतं की विषमतेचा प्रश्न आहे मी नाकारत नाही पण तो विषमतेचा प्रश्न जो आहे तो विषमतेचा प्रश्न हा आपल्या अर्थकारणातल्या रोजगाराच्या गुणवत्तेशी संबंधित आहे ज्याच्या संदर्भामध्ये पुन्हा यावेळी स्किलवरती जो भरपूर भर दिलेला आहे म्हणजे स्किल डेव्हलपमेंट आणि एकूणच शिक्षणाचा आणि विशेषतः नवीन शैक्षणिक शैक्षणिक धोरणामध्ये व्यावसायिक शिक्षणाची जी सांगर औपचारिक शिक्षणाची घालण्यावरती भर दिलेला आहे त्यातनं हा प्रसंग मार्ग सुटू शकतो पण विशेषतः आपल्या देशामध्ये जिथे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती असंघटित क्षेत्र आहे इन्फॉर्मल सेक् सेक्टर आहे तिथे ही जी विषमता आहे ही विषमता आर्थिक वाढीचं चा रूपांतर चांगल्या गुणवत्तेचे पुरेसे रोजगार निर्माण न होण्यामध्ये जे होत आहे ना त्याचा तो परिपाक आहे त्यामुळे ह्या दोन गोष्टींवरती वेगळ्या उपाययोजना लागतील पण उत्पन्नाच्या बाबतीत किंवा कराची रचना जी आहे ती मला, मला या बाबतीमध्ये खूप म्हणजे नेमकी वाटली तुम्ही रोजगाराचा उल्लेख केला मला त्याच्याकडे यायचं होतं की दरवेळेला रोजगारासंबंधी बोलायचं म्हणजे इतके जॉब निर्माण होणार इतक्या संधी निर्माण होणार अशी कुठलीच घोषणा यावेळी दिसत नाही याच्याऐवजी तुम्ही म्हणालात तसं स्किल किंवा तत्सम ज्या पूरक घोषणा आहेत अशा दिसतात आणि दुसरा भाग याला जोडून महागाईचा महागाईचा सुद्धा फारसा उल्लेख दिसत नाही तर या दोन्हीबद्दलची या सरकारची जी ट्रीटमेंट आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मी महागाईवरती आधी थोडं बोलतो कारण काय झालंय की महागाई मधल्या काळामध्ये आपल्याला खूप तिचा त्रास झाला विशेषत महागाईला आपल्या देशामध्ये जे कारणीभूत घटक आहेत ते प्रामुख्याने विशेषतः कोविडनंतर हे मुख्यत आपल्याला तीन दिसले पहिली गोष्ट म्हणजे की कोविडच्या काळामध्ये सगळं अर्थकारण बंद होतं इथे मला असं वाटतं आपल्या देश म्हणजे एकूण अर्थकारणाची जी आपल्या व्यामिश्रता आहे ना ती इथे फार अधोरेखित होते बरं का म्हणजे एकीकडे खूप मोठ्या प्रमाणावरती रोजगाराची हानी झाली आमचं संपूर्ण असंघटित क्षेत्र उद्ध्वस्त झालं त्याचं संपूर्ण दारूण चित्र आपण बघितलं की लोक शहरातनं उठून हजारो महिलांचा प्रवास करून गावी गेले इथे रोजगाराची हानी झाली पण सरकारने काही प्रमाणामध्ये ग्रामीण रोजगार हमी योजनेवरची तरतूद वाढवून निदान ग्रामीण भागात काहीतरी त्यांना टेको मिळवून द्यायचा प्रयत्न केला दुसरीकडे संघटित क्षेत्रामधले ज्या लोकांना नोकऱ्या होत्या त्यांची उत्तम बचत झाली मधल्या काळामध्ये त्या काळात कारण सगळंच बंद होतं लॉकडाऊन होतं त्यामुळे हॉटेल सिनेमा पर्यटन हे सगळंच बंद होतं ती जी बचत होती विचाराला सक्तीची बचत म्हणू आपण त्या बचतीला अर्थकारणाचं चक्र पुरू झालं सुरू झाल्यानंतर पुनर्पूर्ववत सुरू झाल्यानंतर एकदम चॅनेल मिळालं त्यामुळे ती जी पेंटअप डिमांड होती ते एकदम बाजारात झाली आणि मग काही काळ मागणी पुरवठ्यामधला तो विषमता किंवा विषम समीकरण तयारून महागाई वाढली दोन संपूर्ण मधल्या काळामध्ये उत्पादन जवळपास दीड वर्ष बंद असल्यामुळे उत्पादनाच्या म्हणजे पुरवठ्याच्या पातळीवरती पण अडचणी होत्या त्यामुळे पुरवठ्याच्या आघाडीवरची तुटवडा एकदम मागणीचा वाढलेला भर याने एक सर्वसाधारण महागाईला चालना ही हळूहळू लॉकडाऊन सैल झाल्यानंतर मिळायला लागली ते होत असताना आता अक्षरशः पंधरा दिवसांनी आणखी युक्रेनवरच्या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होईल म्हणजे प्रामुख्याने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अन्नधान्याची वाढ दरवार आणि इंधनाची दरवार हे जे मुख्य महागाईला खतपुरवठा करणारे जे दोन घटक आहेत ह्या दोन्ही आघाड्यांना एकदम चालना मिळाली कारण युक्रेन आणि रशिया ही काय झालं ही बाब फार आपल्याकडे लक्षात नाही आली युक्रेन ना आणि रशिया हे अन्नधान्याच्या जागतिक साखळीमधले दोन अत्यंत बलाढ्य भिडू आहेत विशेषत जवस तीळ सूर्यफूल गहू हे जे उत्पादन घटक आहेत यांचे पुरवठादार आणि उत्पादक हे दोन्ही युक्रेन आणि रशिया दोघं मोठे आहेत यांचं संपूर्ण उत्पादन व्यवस्था ही युद्धामुळे तिला क्षती पोचली त्यामुळे तिथे पुरवठे जागतिक पातळीवरती पुरवठ्यामध्ये तुटवडा निर्माण झाला दुसरीकडे खनिज तेलाच्या पुरवठ्यावरती पण युक्रेनच्या हल्ल्यामुळे परिणाम झाला त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये महागाईला भर घालणारे जे दोन घटक आहेत हे दोन्ही एकदम पुढे आले आणि तिसरा महत्त्वाचा घटक तो म्हणजे वीस आणि एकवीस ही दोन्ही वर्ष अर्थकारणाचं चक्र ठप्प झाल्यानंतर सरकारने ज्या सगळ्या कल्याणकारी योजना राबवल्या पेन्शन देणं ज थेट अनुदान देणं शेतकऱ्यांना अनुदान देणं महिलांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा करणं मागणी टिकवून धरण्यासाठी ते जे एक सैल पैसा धोरण अवलंबलेलं होतं त्याचा परिणाम भाववाढीत दिसला म्हणजे तिन्ही घटक एका वेळी येऊन ती महागाई झाली म्हणून मधल्या काळामध्ये आपण जर बघितलं तर गेले साधारणपणे दीड वर्ष रिझर्व्ह बँकेने ज्या पद्धतीचं कडक पैसा धोरण अवलंबलेलं दिसत आहे ते ह्या सगळ्या महागाईचा परिणाम होता आत्ता परिस्थिती अशी आहे की बऱ्यापैकी त्या महागाईचा तेवर हा आता हळूहळू कमी होतो आहे कारण यावेळी खरेपाचं उत्पादन पण चांगलं झालं आहे रब्बीची सुद्धा पेरणी चांगली झालेली आहे आणि हळूहळू पुरवठ्याचं विस्कळीत झालेलं चक्रही रोडावरती पुन्हा येत आहे त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या दृष्टीने जी एक त्याला टॉलरेबल आपण म्हणतो त्या स्तरावरती महागाई येऊन आत्ता स्थिरवलेली असल्यामुळे कदाचित हेच पुढे असं चित्र राहील हा ज ज्याला मी प्रोजेक्शन म्हणतो ते करून फार चर्चा भागायची याच्यात झालेली नाही आहे रोजगाराच्या बाबतीमध्ये पुन्हा आपण जाऊया आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे की कोविडची मिठी सैल झाल्यानंतर जे पुन्हा अर्थकारण हळूहळू मूळ पदावर यायला लागलं त्यातनं विशेषतः शहरी भागातली बेरोजगारीचं प्रमाण हे घटलेलं आहे आणि हे पुन्हा तर्कशुद्ध आहे कारण जे जर रिव्हर्स मायग्रेशन झालं होतं ते सगळे लोक पुन्हा शहराकडे यायला लागलेले आहेत आता एक आहे म्हणजे याचा अर्थ शहरामधला इन्फॉर्मल सेक्टर हा फार आदर्श आहे असं मी याच्यात अजिबात कुठेही म्हणत नाही आहे पण जो काही रोजगार मधल्या काळात गेला होता आणि त्याच्यामुळे जी बेरोजगारी एकदम वाढली होती ती बऱ्यापैकी आता पुन्हा तिचा म्हणजे पूर्वपरावरती परिस्थिती येते दुसरं लॉजिक ह्या अर्थसंकल्पामध्ये जे दिसतंय की मी जे म्हटलं की इथे हा निर्णायक बदल म्हणजे मला तरी जाणवतोय वळण की भांडवली खर्चाकडे जास्ती भर देणं त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावरती एक ह्या वेळचं एक आहे त्याच्यावरती फार दुर्दैवाने चर्चा झाली नाही आपल्याकडे ते म्हणजे असं की ज्याला आम्ही आमच्या नागरीकरणाच्या उतरंडीमधली दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरावरची शहरं म्हणतो म्हणजे ज्या शहरांची लोकसंख्या पन्नास हजार ते एक लाख इथपर्यंत आहे या शहरांमधल्या पायाभूत सेवा सुविधा सुधारण्याकरता या अर्थसंकल्पात भरभक्कम तरतूद केलेली आहे हा ह्याचा एक जो महत्वाचा भाग आहे की रस्ते महामार्ग रेल्वे मी म्हटल्याप्रमाणे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरातल्या नागरी सुविधांची सक्षमीकरण जवळपास पन्नास एक ठिकाणी नवीन विमानतळ ही सगळी जी भांडवली गुंतवणुकीची दिशा सरकारने सूचित केलेली आहे आता त्याच्याबद्दल सुद्धा अर्थ तज्ज्ञांच्यामध्ये मतभेद आहेत काहींनी शंकाही व्यक्त केलेल्या आहेत म्हणजे जो गाजाबाजा झाला की भांडवली खर्चामध्ये एकदम तेहतीस टक्क्याची वाढ केली आहे ही खरोखर इतकी आहे का हे हा तपशिलाचा भाग आहे पण सरकारी गुंतवणुकीला चालना द्यायची त्यातून पोलाद सिमेंट ह्यासारख्या रंग बांधकाम साहित्य यासारख्या वस्तूंना जी मागणी वाढेल कारण याच्यावरती म्हणजे गरीब आवास योजनेवरती तरतुदी वाढवलेली आहे या क्षेत्रांना चालना मिळून त्यातून खाजगी क्षेत्रातल्या गुंतवणुकीला बल मिळून गुंतवणूक वाढल्यामुळे रोजगार निर्माण होईल हे जे आम्ही अर्थशास्त्रीय समीकरण मांडतो बहुतेक सरकार त्याच्यावरती विसंबलेलं आहे याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे याला एक कॅव्हेट आहे आणि ते कॅव्हेट असं आहे की जर आम्ही दोन हजार दोन ते दोन हजार बारा हा संपूर्ण जो अर्थ भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाटचालीचा कालखंड बघितला तर त्या काळामध्ये सरासरी सात साडेसात टक्क्याने अर्थव्यवस्था सलग वाढत होती पण तोच काळ हा जॉबलेस ग्रोथचा म्हणून गणला गेला म्हणजे जी काही रोजगार निर्मिती होत होती ती असंघटित क्षेत्रामध्ये होत होती ह्याही वेळी ती शंका व्यक्त केली जाते म्हणजे गुंतवणूक आणि रोजगार यांचं अर्थकारणामध्ये सैद्धांतिक पातळीवरती गृहितक जे मांडलं जातं घट्ट नात्याचं ते व्यवहारात विरळ होत आहे का आणि ते दिसत आहे असं निदान भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीत तरी दिसत आहे पण मी म्हटल्याप्रमाणे सरकारचा जो आत्ता भर दिसतो आहे तो पुन्हा मी त्या बोस आणि म्हणजे भगवती आणि सेन यांचं देतो की उपभोग लोकांचा टिकून राहण्यापेक्षा आता आपण त्यांच्या क्रयशक्तीला रोजगार निर्मिती अप्रत्यक्षपणे म्हणजे गुंतवणुकीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याला चालना द्यावी असा एक धोरणात्मक दिशा ही ह्यावेळी पुन्हा अधोरेखित झालेली आहे त्यामुळे सगळा भर जो आहे तो सरकारी गुंतवणुकीचा जर आम्ही म्हणजे इंजेक्शन म्हणतो म्हणजे हा शब्द केन्सने खरा वापरलेला आहे की बिग इंजेक्शन इन टू इकॉनॉमी फॉर म्हणजे पब्लिक एक्सपेंडिचर त्यातनं रोजगार निर्मिती करायची असा यावेळचा त्याच्या त्याच्यामागचं आर्थिक लॉजिक तरी हे आहे